नमस्कार, मी धीरज बानमुडे, कृषी प्रधान टीव्ही मध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. पाहूया राज्यभरातील काही विशेष घडामोडी. आर्वी तालुक्यातील मौजा खुपगाव येथील 6 वर्षापासून विकत घेतलेल्या भूखंडाच्या शासकीय नोंदीपासून वंचित असलेल्या 17 कुटुंबांना माजी आमदार दादाराव केचे यांच्या प्रयत्नाने न्याय मिळाला आहे. खुपगाव ग्रामपंचायतच्या कक्षेतील शेत सर्वे क्रमांक 117 मध्ये लेआउट पाडण्यात आले होते. सदर लेआउट मधील भूखंड चितोडी या जमातीतील भटक्या लोकांनी निवासाकरिता भूखंड विकत घेतले होते. गेल्या 6 वर्षापासून ग्रामपंचायतला येरझार करणारे हे चितोडिया कुटुंब, त्यांची ग्रामपंचायतला नोंद न झाल्यामुळं घर बांधू शकत नाही, टॅक्ससुद्धा ग्रामपंचायतला घेतल्या गेलात नाही. हे सर्व 34 कुटुंब माझ्याकडे आल्यानंतर हे गरीब कुटुंब यांना आधार देण्याचं काम भारतीय जनता पार्टी सतत करत आहेत. आणि भारतीय जनता पार्टीचं जे वचननामा आहे, दलित पीडित शोषित समाजाला न्याय देण्याचं काम, आणि ते धोरण भारतीय जनता पार्टीचं असल्यामुळेच माझ्याकडे जेव्हा हे 34 कुटुंबे आलेत, यांना आधार देण्याचं काम एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता या नात्यानं आम्ही केलं. या 34 कुटुंबियांना जिल्हा परिषद शिवो, वर्धा जिल्हा परिषदचे शिवो गुल्हाने साहेब आणि जिल्हा परिषदचे अध्यक्ष नितीनजी मळावी, उपाध्यक्ष कांचनताई नांदूरकर यांच्याकडे गेल्यानंतर यांची हाक जिल्हा परिषदच्या माध्यमातून सोडवण्याचे प्रयत्न केलेत. आणि त्या माध्यमातूनच वर्धा जिल्हा परिषदचे शिवश्री गुल्हाने साहेब यांनी दिलासा देण्याचं काम केलं. आणि एक पत्र आर्वी BDO धापके साहेबांना दिलं, त्याची चेक कॉपी ग्रामपंचायत ग्रामसेवक खुपगाव सौ राऊत मॅडम यांना सुद्धा त्यांनी दिलं. तात्काळ या लोकांना न्याय मिळण्याच्या दृष्टीनं जे आम्ही प्रयत्न केलेत त्याला दुजोरा मिळून यांचे चितोड्या कंपनींना आज दिलासा देऊन त्यांच्या टॅक्स पावत्या 7-12 वर त्यांच्या घराची नोंद आणि शेतसारा त्या घराचा टॅक्ससुद्धा आज पटवण्यात आला. आज या चितोड्या कुटुंबियांना एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता या नात्यानं, जे उघड्यावर अनेक वर्षापासून बसलेले हे कुटुंब पावसापासून आणि उन्हापासून जे वंचित असलेलं कुटुंब, यांना सावलीमध्ये आणण्याचं काम एक भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता या नात्यानं, त्यांना टॅक्स पावत्या मिळून दिल्यात. 7-12 वर 8-10 वर त्यांची नोंद घेण्यात आली. ग्रामपंचायतचा कितीही विरोध झाला असला, सरपंचांनी उपसरपंचांनी आणि तिथल्या काँग्रेसच्या नेत्यांनी यामध्ये अनेक विरोध करूनसुद्धा ते काम आम्ही पूर्णत्वास नेलं. आणि या चितोडी कंपनींना आज एक आशेचं किरण म्हणून पाहायला आणि त्यांच्या जीवनामध्ये चांगले दिवस निर्माण व्हावेत, त्यांचं कुटुंब सुख समाधानाने राहावेत या भावनेतून त्यांना निवाराची व्यवस्था आम्ही निश्चितपणे करून दिली. मुख्य कार्यपालन अधिकारी गुल्हाने यांनी प्रकरणाची रितसर शहानिशा केल्यानंतर गटविकास अधिकारी यांना भूखंड धारकाच्या भूखंडाच्या नोंदी तसेच खुपगाव ग्रामपंचायतीच्या अंतर्गत या वस्तीचा समावेश करण्याचे निर्देश दिले. यामुळे 2012 पासून विकत घेतलेल्या भूखंडाच्या कर पावत्या ग्रामपंचायत सचिव राऊत यांनी दिल्या. यावेळी गावातील नागरिकांनी माजी आमदार दादाराव केचे यांचे आभार मानले. आदित्य वानखेडे, ब्युरो रिपोर्ट, कृषी प्रधान टीव्ही, आर्वी. आता तुम्ही पाहू शकता आपल्या परिसरातील घडामोडी आपल्या मोबाईलवर. त्यासाठी कृषी प्रधान टीव्हीचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, तसेच कृषी प्रधान टीव्हीचे फेसबुक पेज लाईक करायला विसरू नका. पुन्हा भेटूया काही नवीन घडामोडीसह. तोपर्यंत नमस्कार.